subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, एसएम नेटवर्क पुस्तक इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सांगलीच्या कवठे महांकाळ पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी. शिरढोण येथे पकडला 35 लाखाचा गुटखा. सांगली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक श्री दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम उघडलेली असून त्यानुसार नुकताच कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचा पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कवठे महांकाळ पोलीस ठाण्याअंतर्गत शिरडोण येथे 16/4/2021 रोजी अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस हवालदार राजेंद्र मानवर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे कवठे महांकाळ पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार ठेकणे, पोलीस हवालदार मानवर बेंबडे, पोलीस नाईक ठोंबरे शिंदे पाटील, पोलीस शिपाई चव्हाण असे मिळाल्या बातमीप्रमाणे शिरडोण येथे जाऊन वाहनांची तपासणी करीत असताना मिरजहून शिरडोणकडे एक वाहन येत असलेले दिसले. मिळालेल्या बातमीनुसार त्यांना त्या वाहनाचा संशय आल्यानं त्यांनी ते वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये ड्रायव्हर असीर मुबारक, गोलंदाज राहणार सांगली, वेस्ट मिरज वगैरे दोन असे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबिंबित असलेल्या गुटखा व सुगंधी तंबाखू यांची वाहतूक करताना मिळून आले आणि त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन यांना कळवून अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कवठे महांकाळ पोलीस ठाण्यास वरील 4 इसमांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर कारवाईमध्ये गुटखा सुगंधी तंबाखू व वाहन असा एकूण 35 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. वरील कामगिरी पोलीस अधीक्षक श्री दीक्षित कुमार गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनीष डुबले, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत अतिरिक्त कार्यभार तासगाव श्रीमती अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार ठिकणे, पोलीस हवालदार राजेंद्र मानवर, संतोष बेंबडे, पोलीस नाईक दादासाहेब ठोंबरे, पोलीस नाईक अविनाश शिंदे, सयाजी पाटील, पोलीस शिपाई विनोद चव्हाण इत्यादींनी ही कारवाई केली. कवठे महांकाळ जिल्हा सांगली या ठिकाणी काल शिरडून येथे तो बातमीदाराद्वारे मार्फत माहिती मिळाली की अवैध गुटख्याची वाहतूक होणार आहे. त्या ठिकाणी आम्ही आमचा काही पथक नेमून त्या ठिकाणी आम्ही वाहने तपासले असता एका वाहनामध्ये आम्हाला अवैध गुटखा वाहतूक असल्याचे आढळून आले. तर जेव्हा मी गाडीची पाहणी केली असता संपूर्ण बाजूने मिरच्या लावल्या त्याने आतल्या साईडला गुटखा असा अवैध गुटखा याची वाहतूक होती. तर जी गाडी आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आली. साधारण आम्ही तुमची वाहनाची तपासणी केली असता जवळपास 25 लाखाच्या आसपास मुद्देमाल आणि 10 लाखाच्या आसपास वाहन असं एकूण 35 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील एक कायदेशीर कारवाई करत आहोत. ओके.